अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरीदिगर मधील जुने हेंगणे रोडवरील वीटभट्टी तसेच पंढरीनाथ नगर समोरील वीटभट्टी ताबडतोब बंद करून इतरत्र हलवण्यात यावी या मागणीचे निवेदन आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले। या दोन्ही वीटभट्ट्यांमुळे या परिसरात प्रदूषण होत असून त्यामुळे बऱ्याच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शासकीय दवाखाना, जनता हायस्कूल, कनिष्ठ विद्यालय असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आणि रुग्णांची ये जा सुरू असते आणि या वीटभट्टीच्या धुराच्या वासामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना तो नाहक त्रास सहन करावा लागत असतो। त्यामुळे या वीटभट्ट्या त्वरित बंद करून इतरत्र हलवण्यात याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नेरीदिगरमधील जुने हिंगणे रोडवरील जिनिंग प्रेस समोरील तसेच पंढरीनाथ नगर समोरील असलेल्या वीटभट्टी ताबडतोब बंद करून इतरत्र ठिकाणी हलवण्याबाबत आम्ही आज तहसील कार्यालय इथे निवेदन दिलेलं आहे। म्हणजे उपरोक्त विषय घेऊन नेरीदिगर येथील जुने हिंगणे रोडवर जे पंढरीनाथ नगर आहे या ठिकाणची वीटभट्टी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे व जे नेरीदिगरमधील ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरात तो दूर जाऊन प्रदूषण होत आहे आणि तो घशामध्ये वास गेल्यामुळे त्या लोकांना मोठ्या प्रमाणात आजारांना व स्वतःच्या आरोग्याला धोका होत आहे। लहान मुलं असतील किंवा त्या ठिकाणी शाळासुद्धा आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, तसेच जनता हायस्कूल, वैद्यकीय म्हणजे दवाखाना तिथे त्या ठिकाणी आहे, जिनिंग प्रेस आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आहे। त्या लोकांना भरपूर मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा त्रास होतो आहे। वेळोवेळी नेरीदिगर येथील ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, ग्रामपंचायत असेल, तरीसुद्धा त्या ठिकाणून वीटभट्टी आजपर्यंत हलवण्यात आलेली नाही। आणि तसेच ज्यावेळेस हे त्या वीटभट्टी चालकाला समजवण्यासाठी गेले की तुम्ही ही वीटभट्टी काढून टाका याच्यामुळे आम्हाला त्रास होतो बुवा, तर ते ह्या लोकांना दमदाटी करतात, दादागिरी करतात आणि सांगतात की बुवा प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत चे जे कर्मचारी आहेत किंवा सरपंच वगैरे हे आमच्या हातचे आहेत बुवा, हे आमचं काहीही करू शकत नाही, तुम्हाला काय करणं आहे ते करून घ्या। कारण हा या ठिकाणी नेरीदिगर या ठिकाणी लोकांच्या म्हणजे मरणाचा प्रश्न झालेला आहे आता, कारण एक वीटभट्टीला कुठल्याच प्रकारची परमिशन नाही। आत्ताच आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की वीटभट्टीला परमिशन नाही, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। तसं ग्रामसेवकांनी लेटरसुद्धा दिलं होतं BDO अधिकाऱ्यांनी, किंवा त्यांनी तसं लेखी लिहून दिलं होतं की आम्ही या ठिकाणून वीटभट्टी आलो, तरीसुद्धा त्यांनी वीटभट्टी हलवलेली नाही। आमच्याकडे नेरी ग्रामस्थांची एक म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा असा विषय आहे, तात्काळ तो विषय आमच्या संभाजी ब्रिगेड करायला, आणि आमचा एक मुद्दाच आहे की ज्या ठिकाणी सामान्य माणसावर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी त्या माणसांच्या मागे संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी राहते। हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे आहे। जर कधी जर ही वीटभट्टी हलवली नाही, या लोकांचे प्रश्न सुटले नाही, तर येत्या काळात येत्या 2-3 दिवसात जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही इथं तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत सहपरिवारासहित। ते प्रशासनाने लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्यात व ती वीटभट्टी हलवावी अशी आमची इच्छा आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। जवळपास 2003 पासून आम्ही हा वीटभट्ट्यांचा प्रश्न गव्हर्नमेंटला तहसील कचेरी असो, गटविकास अधिकारी, पंचायत समिती असो यांच्याकडे वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतो आहे, पण पत्रव्यवहार करल्यानंतरसुद्धा आमचा जो प्रॉब्लेम आहे वीटभट्ट्यांचा तो प्रॉब्लेम दूर होत नाही। तिथे शासकीय लोक यंत्रणेत असताना त्यांचं असं म्हणणं आहे वीटभट्ट्यावाल्यांचं किंवा उपतहसीलदार आमचे नातेवाईक आहे, त्या तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही, त्या बेसवर त्यांचं वीटभट्टीचा कारखाना जोरात चालू आहे आणि गावाच्या जवळ असल्यामुळे लोकांना एवढी तकलीफ झालेली आहे। जवळ वस्ती आहे, तिथं शेजारी जनता हायस्कूल आहे, आणि पंचायत आपला जिल्हा परिषदच्या शाळा आहे, पोलीस स्टेशन आहे, सरकारी दवाखाना आहे, एवढी तकलीफ झालेली आहे। तर मायबाप प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब लोकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावावे आणि जो दादागिरीचा व्यवसाय वीटभट्टेवाल्यांचा चालू आहे त्यांच्या थोडसाक चपराक बसावी। बस तेवढं 2 शब्द बोलून आम्ही आमचे बोलणं संपवतो। जवळपास त्यांनी आम्हाला पत्र दिलं 24 जानेवारीला बोलवून सगळ्या वीटभट्टेवाल्यांकडून जबाब नोंदवून घेतला की याच्यापुढे आमच्याकडनं एवढी मोठी चूक झालेली आहे, आम्ही आता याच्यानंतर ते
लावणार नाही, त्यांचा सह्या घेऊन सर सगळ्यांचा त्यांनी लिहून दिला आणि आम्ही लावणार नाही म्हणे. पण विषय असा आहे की काही असे लोक आमच्या ग्रामपंचायतमध्ये बसलेले आहेत, त्यांच्या वार्डामधून भरपूर त्यांचा हे असल्यामुळे आमचं कोणी काहीच बिघडू शकत नाही बा, तर ते कायम चालू आहे. दिगर तालुका जामनेर जिल्हा जळगाव. आम्हाला ते वीट भट्टी उचलण्याबद्दल बोलायचं आहे. आम्हाला खूप तकलीफ आहे बुवा, आणि आम्हाला धुणं धुवायला पण जागा राहत नाही बायकांना, आणि आम्हाला स्मशानभूमी पण नाही आहे तिथे. खूप आम्ही नेरी बंडिंग नगरमध्ये राहतो, इंदिरानगरमध्ये. बस एवढी आमची समस्या दूर करा. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.